राज्याचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी नवा विक्रम केला आहे. मुख्यमंत्री पदाची 5 वर्षाची टर्म पूर्ण करणारे 1972 नंतरचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे मुख्यमंत्री. 1972 नंतर एका नेत्याने सलग 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान फडणवीस यांना मिळाला आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 11 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. त्यामध्ये वसंतरावांनी 5 वर्षाची एक सलग टर्म पूर्ण केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच सलग 5 वर्ष विधिमंडळाचे नेते राहू शकले आहेत. फडणवीस हे राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्री देखील आहेत. मुख्यमंत्री होणे आणि पद टिकवण्यासाठी फडणवीसांना मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर फडणवीसांना पक्षातील आणि पक्षाबाहेरची मोठी आव्हाने होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी काही आमदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांना पक्षातील जुने नेते एकनाथ खडसे यांची महत्त्वाकांक्षा, शेतकरी आंदोलनाची तीव्रता, मराठा आंदोलनाचे आवाहन, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा, ते पंढरपूरच्या विठ्ठल पूजेला जाऊ न शकणे इथपर्यंत बरीच आव्हाने पेलावी लागली होती. तरीही फडणवीस टिकले आणि त्यांनी आपली 5 वर्षाची कारकीर्द पूर्ण केली आणि एक नवा विक्रम घडवला. संबंधित बातमी ही प्रभातनं प्रकाशित केलेली आहे. असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. लवकरच घेऊन येऊ पुढचा व्हिडिओ. तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.